अर्श इन्फो सर्व्हिसेसच्या सौ कविता देशमुख यांना मी विनंती करतोय की त्यांनी यायचं आणि मुलाचं त्यांची यशोगा मुलाचे दोन शब्द आम्हाला आमच्यासमोर व्यक्त करायचे कविता देशमुख एकदा जोरदार 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 टाळ्यांच्या स्वागत करायचं आहे आज वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल अर्थसंकेततर्फे त्यांचे हार्दिक आभार कविता देशमुख सगळ्यांना नमस्कार आणि आमच्यासारख्या उद्योजकांना भेटण्यासाठी आपण इथे जमलात त्याच्याबद्दल खूप धन्यवाद मी अर्थसंकेतचे डॉक्टर अमित बागवे आणि रचना तुमचा दोघांना धन्यवाद देते की आज तुम्ही एक उद्योजकांच्या या पहाट कार्यक्रमात आम्हाला बोलवलं आणि मंच दिलात आजच्या या कार्यक्रमाचे पाहुणे म्हणजे आमचे चेंबरचे माजी अध्यक्ष भडकमकर सर त्यांना पुन्हा एकदा मला मंचावर अर्थसंकेतच्या मंचावर भेटण्याची संधी आज अमित बागवे आणि रचना त्यांनी दिलेली आहे आणि लहानपणापासून बघितलेली ॲडव्हर्टाईज आणि वापरलेलं कॉ कौस, कॉस्मेटिक विकोचे आमचे पिंडारकर सर आपल्याला सुद्धा इथे ह्या मंचावर भेटण्याची संधी मिळाली काही गोष्टी आपण पडद्याच्या आड बघत असतो ॲडवटाईज बघत असतो पण त्याचे कर्त्य कर कर्विता कोण असतं त्याच्याशी आपली भेट झाली आज या मंचावरती तर मी अर्थसंकेतचे खूप खूप धन्यवाद म्हणते की अशांचं सगळ्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं व्यवसाय सुरू करत असताना खूप अडच अडचणी येतात खूप छान दिवस पण येतात पण मला काय माहिती नाही पण रचनाने मला ज्यावेळेला विचारलं की तुमचं पुस्तकात मला असं वाटत नव्हतं की मी फार मोठी आहे जे माझं काही पुस्तकात छापून का येण्यासारखं काही महान कार्य नाही केलं पारंपरिक बिझनेस म्हटल्यापेक्षा एक, एक फॅमिली बिझनेसमध्ये आपल्याला मदत करणं ही माझी एक स्वतःची मानसिकता होती आणि ज्यावेळेला हे मी सुरू करत गेले आधी मी मदत म्हणून सोबत काम केलं आणि आज मी जिथे उभी आहे त्याला कारण पण तेच आहेत कारण त्यांनीच आज मला एक गृहिणी ते मुंबई बँकेची संचालिका म्हणून आणि एक उद्योजिका म्हणून त्यांनी मला पूर्ण सपोर्ट केलेला आहे आज पण जेव्हा मी हे पुस्तक बघितलं आणि म्हटलं काय असं काय लिहिलं असेल मी अजून वाचलं नाही याच्यामध्ये काय लिहिलं असेल माहिती नाही रचनाने माझी मुलाखत घेतली पण मी दोन हजार अकरा साली जेव्हा आम्ही स्वतःचा अर्श इन्फो सर्व्हिसेस ब केलं आम्ही दोघंही उभा येतात आय टी क्षेत्रात नाही आमचं एज्युकेशन त्याच्यातलं नाही पण काळाला अनुरूप व्यवसाय असावा असे माझ्या मिस्टरांना नेहमी एक काही ना काहीतरी नवीन संकल्पना सुचते आणि मी त्यांना मम म्हणावं ही आमच्या दोघांची एक हे आहे आणि त्या पद्धतीने आम्ही तो व्यवसाय सुरू केला व्यवसाय सुरू करत असताना अप अँड डाऊन्स घडलेलंच असतं आणि ते होतच असतं ते करत असताना मला एक दोन जणांनी विचारलं मॅडम तुम्ही तर काय आय टीमधल्या नाही तरी पण तुम्ही हे व्यवसाय करताय तुम्हाला हा व्यवसाय करत असताना काय मिळालं म्हटलं काही नाही मिळालं मी त्या मुलांच्या मध्ये तरुण झाले आम्ही दोघं नवरा बायको आज तरुण झालो कारण नवीन आकार नवीन कल्पना आय टी क्षेत्रातलं सगळं मुलं येणारी आहेत त्या मुलांबरोबर राहताना असं वाटतं की आपण अजूनही तरुणच आहोत आणि आपल्याला त्यांच्याबरोबर काम करायचं आहे आणि अक्षरशः मी तुम्हाला खरोखर सांगते की मला आज आपण निवृत्तीकडे वळत असतानासुद्धा अजून नवीन काहीतरी करावं मी परवाच बावीस तारखेला मला निवृत्तीकडे मी माझं सुरुवात झालेली आहे पण त्या दिवशीसुद्धा मी एक नवीन संकल्पना नवीन एक हे ठेवलं आहे की आपण कारण आय टी क्षेत्रामध्ये आम्हाला एवढं मिळालं की आपण व्यवसाय करतच राहतो करतच राहतो पण त्याचा शेवट नाही पण आताच्या ह्याच्यामध्ये मी बघितलं की तुम्हाला टार्गेट बिझनेस आहे टार्गेट कंप्लीट करायचं आहे तर मग आपण पण का नको आपल्या व्यवसायाला कुठेतरी एक टार्गेट द्यावं आणि एक टार्गेट घेण्यासाठी म्हणजे त्याच्यातनं काहीतरी त्याच्यानंतरची जी निवृत्ती असेल की नाही बाबा आय फुलफिल दिस तर ते मी परवापासून सुरू केलेलं आहे आणि मला असं वाटतं की पुन्हा एकदा कधीतरी अर्थसंकेतच्या या मंचावर येईन आणि मी आज मी मी बर -बर बर -बर मी जे काय ठरवलं आहे ते इथे येऊन मी पूर्ण करीन आणि मला आजच्या ह्या सगळ्या व्यावसायिकांचं खूप कौतुक वाटतं आजच्या मी ह्या सगळ्या महाराष्ट्र चेंबरच्याबरोबर काम करत असताना महिला बचत गटांच्या बरोबर काम करत असताना किंवा मी माझ्या जे मुंबई बँकेच्या आमचा जो एक मतदारसंघ आहे महिला वुमन्स ह्याचा हो की त्या मिड डे मील देऊन आपलं कुटुंब कसं चालवतात अतिशय उत्कृष्ट त्यांचं काम आहे की त्या घरातलं खिचडी बनवून त्या देत होत्या आणि आज त्यांचं पाच हजार स्क्वेअर फीटचं स्वतःचं किचन आहे साहेब आम्ही प्रत्यक्षपणे डोळ्याने बघितलेलं आहे आणि त्यांचं कौतुक वाटतं की सुरुवातीला तर निदान मॅन्युअली हिशोब द्यावे लागत होते पण आज सरकारने त्यांना सांगितलं की सगळं कम्प्युटर आलं पाहिजे निश्चितच त्यांची नेक्स्ट जनरेशन त्यांना त्याच्यामध्ये मदत करते परंतु त्या महिलांची जी स्वतःची एक आत्मशक्ती आहे किंवा त्यांना स्वतःचा कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स इतका लेवल आहे की कधी कधी वाटतं की आपण पण त्यांच्यामध्ये कमी पडतो पण आज त्या उत्कृष्ट पद्धतीने गव्हर्नमेंटचे टेंडर्स भरून आपलं मिड डे मीलचं हे टेंडर पास करून घेतात पैशाचा व्यवहार बँकिंग व्यवहार कदाचित आम्ही तिथे संचालक म्हणून असताना जो बँकिंग कळत नाही ती बँकिंग त्या महिला एक हाऊसवाईफ म्हणून इतक्या सुंदरतेने सांभाळत असतात मला त्यांचं कौतुक करावं असं वाटतं आणि आजचा जो त्यांचा कॉन्फिडन्स बघून मी सुद्धा त्या लोकांकडे बघत बघतच आज इथे इथपर्यंत पोचलेली आहे तर आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि सर आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन आम्हाला ह्याच्यानंतरही असंच मिळत राहू आणि रचना आणि अमित जी तुम्ही असंच सगळ्यांना असं मंच उपलब्ध करून द्या की जेणेकरून येणारी पिढी एक चांगल्या प्रकारचं उद्योजकता आपल्याकडे एक असेल आणि मराठीमधला जो न्यूनगंड आहे तो नसावा की आम्ही मराठी बनवू नये पण आता आपण म्हणत होतो पूर्वी की कोण पाय खेचतं पण आता तसं नाही राहिलेलं आहे आम्ही एवढ्या क्षेत्रात जेव्हा काम करतो तो मराठी उद्योजक किंवा मराठी आता जसं तुम्ही दोघंजणं आज हा मंच उभा करतायत असे अनेक लोक ह्या समाजामध्ये आहेत की जे मराठी उद्योजक निर्माण करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या मार्गाने त्यांना उद्योजक कर उद्योजक करत आहे मी तुम्हाला सगळ्यांना आजच्या शुभेच्छा देते आणि मला हा मंच उपलब्ध करून दिला आज इथे माझा भाऊ पण आलेला आहे मी त्याचेही धन्यवाद बोलते की सकाळीच मला माझ्यासाठी शुभेच्छा द्यायला इथे आलेला आहे माझ्या काही मैत्रिणी आहेत माझ्याबरोबर काम करणारे काही लोक आहेत मी सगळ्यांचे धन्यवाद बोलते आणि नमस्कार खूप खूप धन्यवाद कविता मॅम आणि कविता मॅमचा सन्मान अर्थसंकेततर्फे हा सन्मान स्वीकारायचा आहे आणि आपण पुन्हा एकदा जोरदार डाळ्यांच्या गडगडाटामध्ये दे त्यांचं अभिनंदन करायचं आहे कविता मॅम म्हटल्या त्याप्रमाणे की मराठी असल्याचा अभिमान जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत मराठी उद्योजक जो न्यूनगंड आहे तो जाणार नाही आणि म्हणूनच